So I was talking about the again redrafting of your diary to identify your strength, weaknesses. Okay. Then you have a planning for, again, let me repeat, short-term planning for hiding your weaknesses, long-term planning for eradicating your weaknesses, and then short-term and long-term planning for capitalizing on your strength. Accordingly, whenever you have a strength and weaknesses, you will be able to know opportunities and challenges, right? Opportunities means what? Like whatever strength you have, you will be able to understand what kind of opportunities you have. जसे मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की उदाहरणार्थ एक एक्सवायझेड विद्यार्थी आहे ज्याला स्टेज करेज खूप चांगला आहे, राईट. आता स्टेज करेज चांगला असूनही जर थ्रू आउट एमएससी जर त्यांनी प्लॅटफॉर्म जर एनकॅच नाही केला तर त्या स्ट्रेंथचा उपयोग काय? ही इज नॉट गोइंग टू हॅव एनी यु नो सक्सेस स्टोरी. लक्षात घ्या, फॉर मोटिवेशन यू नीड टू हॅव सम सक्सेस स्टोरी, अदरवाइज यू विल नॉट बी मोटिवेटेड. फॉर क्रिएटिंग सक्सेस स्टोरी यू नीड टू कम फॉरवर्ड. मी तुम्हाला कळायला पाहिजे की तुमच्याकडे काय आहे. जर तुम्हाला काय आहे हे जर कळालं नाही तर यू विल नॉट बी कमिंग फॉरवर्ड. उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना इंग्लिश फार चांगलं नाही पण बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगलं बोलता येतं, रिलेटिव्हली गुड इंग्लिश. सो व्हॉट यू नीड टू डू, वेन एव्हर यू विल बी हॅव्हिंग अपॉर्च्युनिटीज टू स्पीक, यू नीड टू स्पीक इन इंग्लिश सो दॅट यू विल हॅव सम गुड एक्सपिरियन्स आउट ऑफ दॅट. कारण तुमचा तो अनुभव राहतो की येस, मी या प्रोग्राममध्ये छान इंग्लिश बोललो होतो किंवा बोलले होते, right? Then you will be having good memory, good success story, and whenever you will be performing at later stage, हा जो success story चा अनुभव असतो तो तुम्हाला boost up करत राहील. And जर failure story चा अनुभव असेल तर काय होईल, तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटेल की नाही मी ते करू शकलो नाही. And therefore you need to encash. So unless you know strength, you will not be able to understand what kind of opportunities you will be having. Similarly, unless you understand weaknesses, you will not be able to understand what kind of challenges you will be having. मी तुम्हाला तेव्हाही उदाहरण दिलं होतं, क्रिकेटचं उदाहरण मी आजही पुन्हा देतो कारण ते तुमच्या किंवा तुमच्या विषयाचं देतो. उदाहरणार्थ काही काही मुलांनी जर तुम्हीच मला सांगितलंय की सम स्टुडंट दे डोंट लाईक थेरॉटिकल सब्जेक्ट, दॅट इज युअर विकनेस. सो इट मीन्स दॅट इज गोइंग टू बी चॅलेंज फॉर यू. सो व्हॉट यू नीड टू डू, यू नीड टू वर्क. Ki whatever theoretical subject you have, you always struggle. So you need to have a proper planning. So what could be planning? You need to discuss with teacher. Ki sir, me theoretical subject jo ahe to mala tyamadhe changle marks milat nahi, to maza approach kasa asla paije, abhyas mi kasa karaycha. Need not be teacher, it could be your fellow friend. That is why mi je tumhala sangitlo na ki leadership development, pratyekani baghitla paije ki jar samjha ekada vidyarthi स्टेजवर जर चांगलं बोलत असेल आणि जर दोन वर्ष राहून त्यांनी समजा उदाहरण एक उदाहरण देतो, एमएससी फर्स्ट इयरला जसं आता पांडुरंग घुगे मला वाटतं चांगला बोलतोय, राईट. जर समजा आता एमएससी फर्स्ट इयरला असताना 50 दोन विद्यार्थी चांगलं बोलणार आहे स्टेजवर, सेकंड इयरला असताही जर तेवढेच दोन राहिले तर इट इज गोइंग टू बी फेल्युअर फॉर पांडुरंग घुगे बिकॉज ही कुड नॉट डेव्हलप अदर्स. What is his responsibility? आता जर दोन आहेत तर ऍटलीस्ट एक मिनिमम टार्गेट एक की मी माझ्या क्लासमध्ये माझ्यासारखा जरी नसेल तरी सुद्धा एका मुलाला एका विद्यार्थ्याला मी स्टेजवर उभं करेल. दिस शुड बी हिज टार्गेट. इट डिपेंड्स ऑन युअर व्हॉट काइंड ऑफ स्ट्रेंथ यू हॅव, राईट. इफ यू डोंट ऍक्सेप्ट दिस काइंड ऑफ चॅलेंजेस यू विल नॉट बी एबल टू हेल्प अदर्स. अँड दॅट इज अँड फॉरगेट अबाउट हेल्पिंग अदर्स, लिडरशिप डेव्हलपमेंट होणार नाही. ही डेव्हलपमेंट तुम्हाला पुढे जाऊन खूप उपयोगाची राहील की तुम्हाला एक सक्सेस स्टोरी असेल की मी एमएससी ला असताना सुद्धा मी माझ्यासारखे दोन विद्यार्थ्यांना डेव्हलप करू शकलो. सो वेन एव्हर यू विल बी वर्किंग समवेअर गेटिंग अपॉर्च्युनिटी यू कॅन टेल दॅम येस दिस स्ट्रेंथ आय एम हॅव्हिंग अँड आय विल डेव्हलप टू मोर स्टुडंट वेन आय वॉज डुईंग माय एमएससी. ओके, सो दिस काइंड ऑफ चॅलेंजेस वी नीड टू ऍक्सेप्ट. And therefore, this is very, very important. SOC analysis is going to be very, very important for each one of us. It's not only you, but each one of us. That was my ultimate target. Now, why I thought I should have extended period? Because I want to have some questions from you, right? So this is what I wanted to tell you because I have already this lecture, I mean, I already told you right in the beginning of MSc first year that everybody needs to do SOC analysis. But
मला असं वाटले कदाचित तुम्हाला हे वाटेल की ते फक्त फर्स्ट इयरला होतं, सेकंड इयरला त्याची गरज नाही. नो, इट इज ट्रू फॉर एव्हरी इयर अँड इट्स नॉट ओनली फॉर स्टुडंट, इट इज फॉर अस एज वेल, फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल. मी तुम्हाला फार डिटेल तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्तीला स्टॉक अनालिसिस करणं गरजेचं आहे जर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जर सुखी राहायचं असेल, आनंदात राहायचं असेल आणि इतरांना जर आनंद द्यायचा असेल. तर मुलांना आता हे सेशन मी तुमच्यासाठी ओपन करतो. या तीन स्लाईड फक्त मी मुद्दाहून ठेवल्या होत्या. या तीन स्लाईड मध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, विचारायचे असतील तर यू कॅन आस्क अबाउट एनिथिंग. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क द क्वेश्चन. येस. आणि मी तुम्हाला असे ऍडवाइस करतो की प्रत्येकाने किमान एक प्रश्न विचारलाच पाहिजे, काही विचारा. ओके सर, आय हॅव क्वेश्चन. येस, गो अहेड सर. यू टॉकिंग अबाउट ड्युरिंग प्रोडक्टिव्हिटी द गुड रिझल्ट. Good result. You talking about good result. Sir, the possibility असू शकते ना की बॅड रिझल्ट ची पण, तर तेव्हा काय करायचं मग? नाही बघ, कसं असं माहितीये का, गुड रिझल्ट म्हणजे काय? आता जर उदाहरण देतो तुला मी, दोन, तू स्वतःच उदाहरण तुला सांगतो, म्हणजे दुसऱ्याच देतच नाही, तुझंच देतो. समजा तुला कुठला सब्जेक्ट जास्त चांगला आवडतो? इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स सर्वात चांग, फर्स्ट इलेक्ट्रॉनिक्स. आणि कुठला आवडत नाही? क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स, गुड. आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मागच्या वर्षी असं गृहित धरू की फर्स्ट सेमिस्टर तू सेकंड, आता या वर्षी सुद्धा दोन्ही सब्जेक्ट आहे असं गृहित धरू आपण, राईट? तुला मी संधी दिली बेटा, सध्या म्यूट करून घे. पहिले मला काय गीता भानुशीचं उत्तर देऊ दे. तर क्वांटम मेकॅनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, आता क्वांटम मेकॅनिक्सला तुला मागच्या वर्षी 100/50 मिळाले होते. किती? 100/50. आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुला 70 मिळाले होते. ओके, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किती मिळाले? 70. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मिळाले होते तुला 50, राईट? आता यावर्षी दोन्ही विषय आहेत ऍडव्हान्स व्हर्जन आहे. यावर्षी काय झालं की इलेक्ट्रॉनिकचे 70/70 राहिले, क्वांटम मेकॅनिक्सचे 50/70 झाले. ओके ओके. आता वेदर यू विल बी हॅपी ऑर अनहॅपी? या, हॅपी. नो, बट फॉर ओनली क्वांटम मेकॅनिक्स. यू आर पार्शियली हॅपी. कारण सांगतो, कारण तुला क्वांटम मेकॅनिक्स मध्ये 50/70 मिळाले, इलेक्ट्रॉनिकचे 70/70 राहिलेत ना, राईट? पुढे ते दुःख राहील ना, राईट? परंतु एक्सवायझेड विद्यार्थी विचारेल, अरे कशाचं दुःख करतेस तू, तुला 70% मिळाले ना, यू शुड बी हॅपी. बट यू विल नॉट बी हॅपी बिकॉज इन इलेक्ट्रॉनिक्स लास्ट इयर ऑल्सो यू वर हॅव्हिंग 60-70, सो यू वर एक्सपेक्टिंग लिटल बिट मोर, राईट? म्हणजे आचार्य काय झालं, सक्सेस जे आहे, सक्सेसची स्केल पट्टी दोन्ही याला वेगवेगळी आहे. हॅपीनेसची मेजरमेंट सुद्धा वेगवेगळी आहे. तुला 70 मिळाले दोन्ही विषयामध्ये, स्टील फॉर क्वांटम मेकॅनिक्स यू फेल्ट हॅपी, बट फॉर इलेक्ट्रॉनिक्स यू कुड नॉट बिकॉज लास्ट इयरला 70 होते, याही वर्षी 70 आहेत, तर तुला काय आनंद मिळाला त्यामध्ये? नाही, राईट? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुला काय करावं लागेल मग, प्रोडक्टिव्हिटी मीन्स क्वांटम मेकॅनिक्स, येस इट वॉज प्रोडक्टिव्ह एफर्ट्स, बट 70 मध्ये, सॉरी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे एफर्ट्स तू घेतले, दोज एफर्ट्स वेर नॉट प्रोडक्टिव्ह, यू नीड टू डू समथिंग एल्स. Right? Yeah. So this is what the productivity means. You need to set the target. That is why duplication can be shortcut, but provided you need to do these 7 things. Okay? Next. आता ज्याला विचारायचं त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा पांडुरंग घे, विचार बेटा, तू विचारणार होता काहीतरी, बोल आता. नाही सर, मी विचार प्रश्न नव्हतं विचारत, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आवडत आणि क्वांटम आवडत नाही, देशपांडे सर आवडत नाहीत का आणि शिक्षक सर आवडतात? नाही तसं नाही, शिक्षकाचं काही नाही. हा बरं, मला सांगा ना, प्रत्येकाने एक एक प्रश्न विचारायचा आहे. चला पांडुरंग तू विचार, प्रश्न विचार. विचार प्रश्न विचारू म्हणला.
काय म्हटलं आवाज तुझा क्लिअर येत नाही. त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारू म्हणलं सर. हा एचएससी रिलेटेडच. हे जे तीन स्लाइड्स आहेत ना बघ, हे स्लाइड एक, हे दुसरी आणि तिसरी, या कुठल्याही स्लाइडवर एक एक किमान प्रश्न विचारायचा. नव्हता का तो व्हिडिओ ऑफ केला होता मी. प्रश्न विचार मग सर. मित्राकडे बरी मी तोपर्यंत प्रश्न आठवतो. हेच तर टेस्ट आहे ना, तुम्ही किती अटेंटिव्ह होता ते. चल आकाश कदम, अविनाश कदम तू विचार. बर ठीक आहे सर, विचारतो मी प्रश्न. हा विचार. आपण हे करायचं ठरवतो सगळं, पण कंटिन्युअस स्वतःसोबत कमिटमेंट कशी करायची, की आपण आज गोष्ट करायची ठरवतो पण ती काढतो सतत. हा ओके. कमिटमेंट इतरांना नाही द्यायची, ती कमिटमेंट आपल्यालाच आपल्याशी करायची, इतरांशी नाही. स्वतःशी कमिटमेंट करतो पण आपण ती गोष्ट सतत टाळत राहतो, होत नाही आपल्याकडून. तेच तर म्हणतो ना. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली, तेच तर आहे ना. आपण कमिटमेंट फक्त हा शब्दच वापरतो, कधीच पूर्ण करत नाही. उदाहरण सांगतो तुला. हा उदाहरण सांगतो. आपण कमिटमेंट, आज आज माझी कमिटमेंट आहे की आज जे मी क्लासमध्ये शिकलो, उदाहरणार्थ समजा मायक्रोप्रोसेसरचे 2 आर्टिकल आपण शिकवले, राईट. मग मी स्वतःशी कमिटमेंट केली की ते आर्टिकल मी काही करून पुस्तकामध्ये आर्टिकल मी वाचणार आणि माझ्या नोट्स रेडी करेल. दिस इज माय कमिटमेंट टुडे, राईट. बट व्हॉट वी डू, वी डोंट डू दिस. ते लोक करत नाहीत, ते कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. म्हणजे हे पहिलं काय वाक्य आहे बघ, हे काय आहे, वी डोंट हॅव शॉर्टकट फॉर सक्सेस. हाउएव्हर डुप्लिकेशन कॅन बी शॉर्टकट फॉर सक्सेस. म्हणजे शॉर्ट सक्सेसला सुद्धा शॉर्टकट आहे, पण त्यासाठी काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. त्यामध्ये एक आहे कमिटमेंट. ओके, जर ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या गोष्टी जर नाही केल्या तर यू विल नॉट बी एबल टू डुप्लिकेट. मी जसं म्हटलं ना की जसं समजा तुझे वडील आहे, मला माहित नाही तुझे वडील काय करतात. समजा तुला असं वाटतं की वडील तुझे समजा एक विशिष्ट प्रोफेशन मध्ये आहेत, तुला वाटते की माझ्या वडिलांसारखंच मला बनायचं आहे. यू वॉन्ट टू डुप्लिकेट युअर फादर. ओके, बट यू नीड टू बी कमिटमेंट, यू नीड टू बी कमिटेड, सॉरी. सो इफ यू आर नॉट कमिटेड, एक दिवस ठीक आहे रे, एक दिवस ठीक आहे नाही करू शकला. म्हणून तुम्ही म्हटलं ना पुढे काय म्हटलं, पेस सेटर. पेस सेटर मध्ये काय करतो, गोल्सला आपण सेग्रिगेट करतो. वर्षभरात करायचं, आपल्याला 6 महिन्यात काय करायचंय, 1 महिन्यात काय करायचंय, 1 आठवड्यात काय करायचं, 1 दिवसात काय करायचं. जो व्यक्ती त्या दिवसाचे टार्गेट पूर्ण करेल त्याला पेस सेटर म्हणतात. जर आपण जर तेच गोल जर आठवड्यावर ठेवले तर आठवड्यावर आठवडा गेल्यावर आपल्याला, जसं क्रिकेटमध्ये होतं बघ की बरेचदा सुरुवातीला स्लो खेळतात स्लो खेळतात स्लो खेळतात, त्यांना वाटतं शेवटच्या 10 ओव्हर मध्ये आपण प्रयत्न करू आणि जस्ट काढायला प्रयत्न रन काढायला बघतात आणि फटाफट विकेट पडून 45 ओव्हर मध्ये सर्व सर्व आउट होऊन जातात. 40 ओव्हर पण ते वन डे मध्ये बरेचदा आपण काही क्रिकेट, तू क्रिकेट मॅच बसतो बघतोय का. हा मग जे जे क्रिकेट मॅच बस बघतात त्यांना कळत असेल, जे बघत नाही त्यांना कळत नसेल. तर 40 ओव्हर मध्ये एकही विकेट नाही, परंतु हा क्रिकेट मॅच बघत नाही पण टुर्नामेंट होतो सर आम्ही गावामध्ये. हा नाही ठीक आहे ना, म्हणजे खेळलंच पाहिजे जरूर नाही, आपण जर मॅच बघत जरी असलं तरी सुद्धा आपल्याकडे तर 40 ओव्हर मध्ये एकही रन एकही विकेट नाही पडली, पण रन जास्त निघाले नाहीत आणि यांना वाटले की आपण 40 नंतर छान खेळू आणि रन काढू, परंतु 40 नंतर ते फास्ट खेळायला अटॅकिंग खेळायला गेलेत आणि एक 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 विकेट पडत 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 45 ओव्हर मध्ये ऑलआउट झाले, राईट. तर याचा अर्थ काय की दे वेर नॉट, म्हणजे पेस सेटर नव्हते ते. पेस सेटरचा काय असतो माहितीये की टार्गेट सेग्रिगेट करून त्या त्या लिमिटेड पिरियड मध्येच टार्गेट अचीव्ह करायचं, सो दॅट यू विल नॉट बी हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम. ओके नेक्स्ट श्री विचार बेटा. सर आपली कमिटमेंट आणि पेज सेटर कम्प्लीट होण्यासाठी आपला फाय क्लिअर पाहिजे ना, की आपण ते का करतोय, ते जर रिझन आपल्याला माहित असेल तर मग ती पूर्ण होणारच, काही जास्त प्रश्न येणार नाही ना. नाही आपण सक्सेस नाही, डुप्लिकेशन आहे ना. आपण डुप्लिकेशनचा अर्थ काय होतो माहितीये का, की ऑलरेडी टार्गेट आहे तुमच्याकडे. जसे की उदाहरणार्थ तुझे वडील काय करतात बेटा सांग, टीचर आहेत. Teacher, right? And you are very, very, you know, passionate about becoming teacher just because of your father.
मी तुला असं वाटतं की माझ्या माझ्या वडिलांना त्यांच्या विद्यार्थ्यांमधनं आणि गावामध्ये ज्या शहरात तू राहते तिथे इतका रिस्पेक्ट आहे कि ते बघून तू तुला असं वाटतं की आता मला तसंच बनायचं आहे, राईट? आणि मग तुला काय म्हणजे आता ऑलरेडी टार्गेट आहे तुझ्या समोर, टार्गेट ऑलरेडी आहे आणि त्यांनाच तुला डुप्लिकेट करायचंय, राईट? आणि मग ते जर टार्गेट अचीव करायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण त्यापैकी एक जरी नाही केली आपण तरी सुद्धा डुप्लिकेट आपण करू शकत नाही. म्हणजे ते टार्गेट डुप्लिकेट करू शकत नाही म्हणजे काय, त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून ह्या सात ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसायला जरी सोप्या वाटत असतील तरी सुद्धा सातच्या सातही महत्वाचे आहेत. अदरवाइज यू आर नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल, लेट मी टेल यू, यू आर नॉट एट ऑल गोइंग टू बी सक्सेसफुल. ओके, नेक्स्ट सुप्रिया. मला याच्याबद्दल काही नाही अडचण. तसं नसतं बेटा, प्रश्न नाही असं होत नाही. एक लक्षात घे, दोन गोष्टी आहेत. प्रश्न न विचारणं म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर सर्व काही कळालं आणि एक तर काहीच कळालं नाही. सर्व काही कळालं असं होऊ शकत नाही. मला सुद्धा, मी जरी बसलो ना क्लासमध्ये, मला जरी कोणी काही शिकवलं तर 100% मला सुद्धा कळू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तर विद्यार्थी आहात, संपूर्णपणे समजूच शकत नाही. जर संपूर्ण समजलं तर मी तुला प्रश्न विचारतो. मग विचारू का? नाही. मग बघा, एक तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्ही बघितलं नसेल, मी क्लासमध्ये काय करतो माहितीये का, विद्यार्थ्यांना सांगतो की मी शिकवतो आणि लक्ष द्या. ऍट द एंड ऑफ इच लेक्चर आय एम गोइंग टू आस्क सम क्वेश्चन्स, सॉरी ऍट द एंड ऑफ इच लेक्चर यू हॅव टू आस्क मी क्वेश्चन. दोज हु आर नॉट आस्किंग आय विल बी आस्किंग देम क्वेश्चन. तुम्ही जर मला प्रश्न विचारला नाही की मी तुम्हाला प्रश्न विचारेल. म्हणून सोपं काम काय आहे, तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला मी विचारणारच नाही काही. इझी काम. अदरवाइज देन आय विल, आय एम गोइंग टू आस्क यू. ओके, टेल मी व्हाट इज युअर क्वेश्चन. दिस मॅन्डेटरी, एव्हरीबडी हॅज टू आस्क. सर, ओनरशिप थिंकिंग ची ओनरशिप घ्यायची म्हणजे स्वतः थिंक करून हेड घ्यायची का? ओनरशिप थिंकिंग म्हणजे काय, मग उदाहरण दिलं तर पुन्हा एकदा देतो. आपण काय करतो, एखादा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे पण आपण स्वतः डिसिजन कधीच घेत नाही. ओके, आणि मग काय करतो, आपण आईला विचारतो. ओके, पप्पांना विचारतो. घरात उदाहरण ऍक्सेप्ट देतो मी, कारण आपण हे फार नेहमी घडणारे गोष्टी आहेत. आणि ते नाही झालं की आपण काय करतो, बघ आई तूच मला सांगितलं हे करायचं म्हणून मला ते जमलं नाही, बघ तूच मला सांगितलंय. आई वडिलांशी का बोलतोय मी, कारण आई वडिलांना नेहमी आपण ब्लेम करतो ना म्हणून, राईट? परंतु तुम्ही ओनरशिप कधीच घेत नाही की नाही नाही हे जे काही नाही झालं इट इज बिकॉज ऑफ मी. यू डोंट टेक ओनरशिप. अनलेस यू टेक द ओनरशिप यू आर नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल. यू कॅन कन्सल्ट व्हेनेव्हर डिसिजन, व्हेनेव्हर यू हॅव टू टेक द डिसिजन इट इज ऑबियस यू नीड टू कन्सल्ट विथ युअर फादर, विथ युअर मदर, विथ युअर टीचर, विथ युअर फ्रेंड, जे कोणी असतील. But at the end of that consultation process, you need to take your own decision. And the decision keval koni sangta manun nahi. Tumhala asa vatla paiji, yes, this is what I feel. This is what the ownership of thinking means. Okay? Kiran Sondakke. Hello. Vichar beta. Sir, suppose I am commitment for educational and socially, how to done commitment is converted to activity? Can you repeat? Sir, suppose I am commitment for educational as well as socially, any commitment, I will commit past. Commitment, how to do to activities, how to done activities? म्हणजे तुम्हाला माझं माझं स्टेटस सांगितलं, काय सांगितलं माझं स्टेटस, काय सांगितलं होतं, काय स्टेटमेंट दिलं सांगितलं तुम्हाला? डिझायर इज नॉट प्रॉब्लेम, इफ इट हॅपन्स कॉन्शियसली. कॉन्शियसली याचा अर्थ काय, कि जर तुम्ही तुमचे जे डिझायर आहेत हे तुझे डिझायर आहेत, तुला सोशली वर्क करायचं आहे, अकॅडमिकही करायचं आहे, परंतु तुझ्या कॉन्शियसला हे समजले पाहिजे की तू काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. ओके, जर हे जर तू न समजता जर केलं तर काय होईल, यू विल एंड अप विथ फ्रस्ट्रेशन. तुला हे कळायला पाहिजे की या वर्षामध्ये तुझी प्रायोरिटी काय आहे आणि तू दोन्हीला वेळ देऊ शकतो का. वेळ, समजा उदाहरणार्थ
तू सकाळी 10 ते रात्री संध्याकाळी 6 पर्यंत विद्यापीठात असतो उदाहरणार्थ, त्यानंतर 6 नंतर तुला अभ्यास करावाच लागतो त्या दिवसाचा, ते न करता तू काय करतो सोशल वर्क करायचं म्हणून दररोज 6 नंतर बाहेर जाऊन काम करतोय, राईट? म्हणजे तुझा अभ्यास करायला तुला वेळ, दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये येतो, क्लासमध्ये सर प्रश्न विचारतायत, मी तुम्हाला वाचायला सांगितलं वाचलंय का, तू उत्तर देऊ शकत नाही, त्याचं कारण काय, कारण तू 2-4 तास बाहेर होता. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट ज्या गोष्टी तू होऊ शकत नाही, ज्या गोष्टी तू करू शकत नाही, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. हॅलो, डिस्कनेक्ट झालाय का तो? हॅलो, नाव तर दिसते त्याच, तुम्हाला आवाज येतो का मुलांना? यस सर, यस सर. हा चला, मी तुम्हाला, तुम्ही आहे का? तो डिस्कनेक्ट झाला दिसतो, नाव तर दिसते त्याच पण तो दिसत नाही. तर ज्या गोष्टी आपल्या आवाक्यामध्ये नाही, कॉन्शियसली म्हणजे काय, की ज्या आपल्याला आवाक्यात नाही दिसते तरी सुद्धा आपण टार्गेट ठेवतोय, याचा अर्थ काय, यू आर एंड अप विथ फ्रस्ट्रेशन, यू आर गोइंग टू एंड अप विथ फ्रस्ट्रेशन, राईट? म्हणजे ते जे डिझायर आहे ते डिझायर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन कडे घेऊन जाईल. अवास्तव डिझायर आहे, आणि म्हणून कधी पण अवास्तव डिझायर नसलं पाहिजे. ओके, तर बाकी तो आकाश